एकनाथ शिंदे पाकिट पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही। त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडावे। निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। पण यातून शिंदे हे पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहेत असे म्हणत नारायण राणे यांनी स्वतःच्याच नेत्याबद्दल सत्य सांगून टाकल्याच्या चर्चांना उधाण आलंय। त्याचं झालं असं की आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा होता, यात त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना भेटी दिल्या, येथे त्यांनी अंगण बैठकाही घेतल्या। त्यांच्या याच दौऱ्यावर टीका करण्यास राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे कुटुंबियावर निशाणा साधला। शिंदे गटातील नेत्यांनी 50 खोके घेतल्याच्या आरोपांवर भाष्य करताना नारायण राणे यांनी ठाकरेंच पाकिटातून पैशांच्या देवाणघेवाण करत असल्याचा दावा केला। राणे म्हणाले, ज्यांनी पाकिटांची डिलिव्हरी केली त्यांनी शिंदेवर बोलू नये, त्यावेळचे खोके कुठे गेले, कसे जात होते, कोणती वेळ असायची, कोणाच्या हातात दिले, कोणत्या माळ्यावर जायचे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे राहायचे म्हणून मला त्यावर अधिक बोलायचे नाही। एकनाथ शिंदे पाकिट पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही। त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडावे, निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही अशी टीकाही राणे यांनी केली। मात्र शिंदे यांच्याबद्दल राणेंनी केलेल्या विधानामुळे वेगळ्या चर्चांनी जोर धरला एवढं नक्की।